हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाकातले रव्याचे लाडू बनवणार आहोत. या ठिकाणी बारीक रवा घेतला आहे 1/2 किलो, 400 ग्रॅम साखर, खोबऱ्याचा खीस घेतला आहे 1 वाटी भरून, मनुके, काजू बदाम, वेलदोडे आणि साधारण 1 पाव तूप घेतलेलं आहे मी. आता आपण गॅसवरती कढई ठेवायचे आणि आपण तूप घालून घेणार आहोत. अंदाजे 1 पाव तूप आहे. मोठी वाटी भरून एक गच्च तूप घेतलेलं आहे मी. या ठिकाणी छान तूप गरम झालं की आपण यामध्ये आता रवा घालून घ्यायचा आहे. शक्यतो बारीक रवा घ्या, मोठा नका वापरू. छान असं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. मस्त रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. साधारण मी हा रवा 1/2 ते 1/2 तास भाजून घेतलेला आहे. मस्त तुपामध्ये रवा भाजायचा, म्हणजे लाडूही खूप छान होतात. थोडासा वेळ जातो पण छान रवा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी रवा आपला भाजलेला आहे, कलरही चेंज झाला आहे. छान असा रवा आपला भाजून झालेला आहे, तयार आहे. आता मी याला काढून घेते. आपण हा रवा आता आपला भाजून तयार आहे. मस्त असं बघा, एकदम कलर चेंज झालेला आहे. आपण याला एका पाटीमध्ये काढून घेऊयात. रव्याचे लाडू करताना रवा व्यवस्थित भाजायचा, कच्चा बिलकुल नाही ठेवायचा. त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं खोबरं परतून घेते, जो खोबऱ्याचा किस केला होता आपण तो. खूप जास्त नाही, 1/2 मिनिट परतून घ्यायचे आपल्याला. लगेच काढून घ्यायचे, थोडंसं गरम करायचं नुसतं. नाही केलं तरीही चालेल, पण थोडासा वास येतो म्हणून मी थोडंसं गरम केलेलं आहे. आता आपण मनुके घालून घेणार आहोत यामध्ये. असेच त्यानंतर काजू बदाम आपण आता थोडेसे भाजून घेणार आहोत. 1 मिनिट छान परतून घ्यायचेत. मस्त असे काजू बदाम आपण 1 ते 1.5 मिनिट भाजून घेतलेत. हे काढून आपण याला आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करणार आहोत याची. त्याआधी मी वेलदोडे बारीक करून घेतलेत साखर घालून. त्याची पेस्ट आपण ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे. जो रवा भाजून घेतला आहे आपण त्याच्यामध्ये. त्यानंतर काजू बदामही बारीक करून घ्यायचेत आपल्याला. तेही मी घालून घेते आता यामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. मस्त असं मस्त असं रव्याचं आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते आता. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. आपण आता पाक बनवणार आहोत साखरेचा. 1/2 वरती मी ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे, थोडं कमी नाही तर 1 ग्लास भरून. आणि पाणी गरम झालं की आपण यामध्ये आता 400 ग्रॅम साखर घालायची आहे. साखर कमी जास्त करू शकता तुम्ही थोडीफार, पण थोडासा जास्त पाक करते मी. आपल्याला आता याचा पाक बनवून घ्यायचा आहे. मस्त असं मस्त होतात रव्याचे लाडू पाकातले बनवले की. आणि खूप सोपी पद्धत आहे, अगदी कुणीही करेल असं, कुणालाही जमेल असे हे लाडू आहेत. मस्त असं आपला पाक तयार होतो, अगदी 10 मिनिटांमध्ये पाक तयार होतो. आपल्याला कच्चा पाक घ्यायचा आहे, खूपही एक तारी पाक घ्यायचा नाही आहे. मी दाखवते तुम्हाला कसा पाक हवा आहे तो.
आपण गुलाबजामनसाठी जसा पाक बनवतो तसाच आपल्याला पाक बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी थोडंसं असं बारीक तार चालायला लागली की समजायचं की आपला पाक तयार आहे. थोडंसं असं चिकट चिकट हाताला लागलं की बघा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीचं. म्हणजे आता आपला हा पाक तयार झालेला आहे. खूप जास्तही एक तार नाही चालू द्यायची. आता मी गरम गरम पाक जे आपला रवा भाजून घेतला होता त्यामध्ये घालून घेते. सर्व पाक नाही घालून घेते मी, थोडासा पाक बाजूला ठेवायचा आहे. नंतर त्याची गरज पडली तर आपण घालू शकतो. एखादी पळी आपण बाजूला ठेवणार आहोत बघा. आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात मस्त असं. हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपल्याला असं वाटतंय की हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे, पण जो हा पाक आहे तो पूर्णपणे रव्यामध्ये मुरतो. एक 10 मिनटं मी याला असंच ठेवते, मग नंतर तुम्हाला मी दाखवते 10 मिनटानंतर. बघू शकता तुम्ही छान असा आपला जो पाक आहे साखरेचा पूर्ण रव्यामध्ये मुरलेला आहे. रवा छान फुललेला आहे आपला मस्त असा. आता याचे आपण लाडू बांधून घेऊयात. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही जो आपण बाजूला ठेवलेला पाक आहे तो घालू शकता. खूपच जास्त ड्राय झाला असेल तर रवा, माझा नाही झाला आहे, मी नाही घातलं ते. अशा पद्धतीने छान असा लाडू तयार करून घेतला आहे बघा तुम्ही. रव्याचा लाडू तयार आहे, एकदम पेड्यासारखा लाडू होतो, खायलाही टेस्ट तशीच लागते. मस्त असे सर्व लाडू मी तयार करून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशा पद्धतीने आपली रव्याचे लाडू तयार आहेत पाकातले, नक्की ट्राय करून बघा मस्त असे लाडू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.